नमस्कार, मी श्रीकांत घुले। सरकारनामा 360 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाकडनं विधानसभा अध्यक्षांना एक पत्र पाठवण्यात आलंय। पक्षातील 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी देखील राष्ट्रवादी विरोधी पक्षातच असल्याची भूमिका शरद पवार गटाकडनं स्पष्ट करण्यात आली आहे। तसंच अधिवेशनासाठी विरोधकांच्या बेंचवर बसण्याची व्यवस्था करावी आणि विरोधकांच्या बैठक व्यवस्थेत आम्हाला प्राधान्य द्यावं अशी मागणी देखील शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपण पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणास कळवण्यात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। या 9 सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती असं या पत्रामध्ये म्हटलंय। विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसन व्यवस्था ही विरोधी पक्षातल्या बाकांबरोबर मध्ये करावी असं जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी पत्र दिलं। अजून आम्हाला ऑफिशियली कोणीही पक्ष सोडल्याचं काही हे आलेलं नाही, त्याच्यामुळे 9 मंत्र्यांना जो डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिलेले आहेत ते सोडून बाकी आमदारांचा काही प्रश्न येत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।